तुलसिया और रामचंद्र की जय। जय श्री राम, जय श्री राम, हर हर महादेव। मंगल मूर्ति हो श्री मंगल मूर्ति, चल मात्रे मान स्वामी मात्रे मान। मंडळी या ठिकाणी तुम्ही पाहू शकता आपले हिवाळखेडचे ठाणेदार फळ साहेब चांगल्या प्रकारे वाटप करत आहेत। पाहू शकता तुम्ही महाप्रसादाचं वाटप चालू आहे चांगल्या प्रकारे। जय श्री राम सर, जय श्री महाकाल, जय श्री आपण चालू आहे मंडळी। आपले रामदादा मैत्री दोन शब्द बोलतील। किती वर्षापासून सेवेत दादा तुम्ही? मला झाले तरी 5-6 वर्ष। हो काय? आणि या वर्षी पहिल्यांदा पायी पायी आलो, पायी वारी झाली मंडळी। या ठिकाणी तुम्ही बोलू शकता भक्त लोकांचं एकदम म्हणजे गेले म्हणजे खरी यात्रा। सगळे जण खाली झोपू राहिले, कोणी कुठं झोपू राहिलं मंडळी, कोणी वावर आहे सगळं हिरवगार आहे, कोणाला काहीचा भेव नाही। एकदम वेगळंच वाटलं मला, मी पहिल्यांदा येऊन की बा अरे यार अशा प्रकारचे लोक असतात, याली यात्रा म्हणतात। तुम्हाला अजून पुढे दाखवतो मंडळी, कोणी कुठेही झोपेल आहे म्हणजे। मेन म्हणजे मंडळी तुम्ही पाहू शकता लेकर बाकरे सहित बुढे बाडे कोणी कुठेही झोपेल आहे तुम्ही पाहू शकता। हाताने बनवलेली मूर्ती आहे, महादेवाची पिंड आहे। आता प्रसन्न वातावरण वाटत आहे, सगळं बढिया वाटत आहे। लोकांचा प्रतिसाद येते, काय म्हणतात लोक, काय म्हणते मंडळी, पब्लिक काय म्हणते? हर 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 शिरा वाटप आहे। किती किलो क्विंटल आपलं शिरा वाटप? 21 क्विंटल। मंडळी 20 वर्षापासून चालू आहे म्हणजे यांची सेवा आहे। मंडळी एक माणसाला एक असं एक इमोशनल असं कसं तरी वाटून राहिलं की बा खरंच लोकांचं प्रेम म्हणजे भक्त लोकांचं जे प्रेम असते देवासाठी ते खरंच एकदम मनापासून असते खरंच। पण लोक म्हणतात मी आतापर्यंत ऐकलं होतं पण आज रिअलमध्ये ऐकून राहिली, खरंच अशी यात्रा असते बा। जय श्री राम, जय श्री राम। मंडळी तुम्ही पूजा करता भक्त लोकांच्या आता मंडळी या ठिकाणी तुम्ही पाहू शकता हे पैदल वारी आहेत। कोणत्या ठिकाणी झाले तुम्ही? वडनेर गंगावून मंडळी आपल्या या धारगडले पैदल आले म्हणजे मंडळी या ठिकाणी तुम्ही पाहू शकता सगळे भक्त लोक आलेले आहेत। काय म्हणता मंडळी, कसा झाला प्रवास? अरे पाय दुखत आला। चला हर बोला, हर बोला, चला मंडळी, जय श्री राम, जय श्री राम। हो जय श्री राम, जय श्री राम। तर मंडळी अजूनही भक्त लोकांचं येणं जाणं चालू आहे, तुम्ही पाहू शकता चांगल्या प्रकारे। वेळ रात्री 1:30 वाजता
जय श्री राम, हर हर महादेव, जय श्री राम, 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 हरि बोलो महादेव। हमको तो लगे कुमार दादी होती नहीं बाप की तुम सब। कशा प्रकारे झालं दर्शन? मस्त, एक नंबर दर्शन झालं। प्रवास वगैरे कसा झाला? प्रवासही चांगला झाला, फक्त रस्ता खराब आहे, पण तेवढं होणारच आहे। हो काय, बाकी अजून धारगड सेवा समिती कडून कसं मार्गदर्शन कसं वाटलं? यावर्षी एक नंबर आहे, मस्त वा। सगळ्या लोकांनी सहकार्य केलं म्हणून सगळं काही चांगल्या प्रकारे पार पडून राहिलं। हर बोला महादेव। मंडळी, रात्रीचे 2 वाजले आणि तुम्ही पाहू शकता सगळ्या भक्त लोकांची गर्दी अजूनही मंदिरात आहे महादेवाच्या दर्शनासाठी आहे। काही काही जण झोपले पा कसे इकडे, तुम्ही अजूनही कोणी कुठेही लेटलं डायरेक्ट खतरनाक। मी तर पहिल्यांदा पुरायला बोशी यात्रा गेलेच, खरी यात्रा म्हणतो। महादेव, जय श्रीराम। मंडळी झाला, कशा प्रकार झालं दर्शन? एक नंबर दर्शन झालं। हो काय, काय म्हणतो राजू काका? पावसामुळे काही मजा नाही येऊन राहिला। हो ना राजू, असं मी आता काय करतो, एखाद वर्षी असंही पाहा देव म्हणत अशी। अर बोला बोला, सियावर रामचंद्र की जयकार, वीर बजरंगी तपेश्वरी भगवान की जय, कृपा त्या हनुमंताची जय। देव मारुती राय। मंडळी, या ठिकाणी तुम्ही पाहू शकता रात्री 2 वाजले, रात्री 2 वाजता येईन आपल्या सेल्फी काढली, खरंच मनाले चांगलं वाटतं, एवढं तुम्ही प्रेम देता। कसे वाटतात आमचे व्हिडिओ वगैरे? काही खूप छान तुमचे व्हिडिओ। हो काय, हो काय वाटतं? आम्ही डेली तुमचे व्हिडिओ बघत असतो। धन्यवाद धन्यवाद मंडळी। या ठिकाणी रात्रीचे 2:30 मला जुने मित्र मंडळी भेटलेले आहेत। जय श्रीराम मंडळी। हा दादा, येरी टिक्के लावले, मी टिक्का नाही लावला, मी मला पहिले टिक्का लावला नाही, त्याला येणं बरोबर ओळखलं। जय श्रीराम, जय श्रीराम भाऊ, लागला नाही लागला। जय श्रीराम, जय श्रीराम भाऊ, जय श्रीराम, धन्यवाद बाबा, धन्यवाद। सांगा मग, जय श्रीराम। काय तर देतो आपल्या रेल्वेचं चक्कर? बोला सियावर रामचंद्र के, हर बोला जय श्रीराम। मंडळी, जय श्रीराम। तर मंडळी, या ठिकाणी तुम्ही पाहू शकता आपल्या ठिकाणी, या ठिकाणी पातूर